वास्तुशास्त्रात केवळ दिशा आणि त्यांचे महत्त्वच सांगितलेले नाही, तर घरातल्या लहान सहान वस्तूंच्या मदतीने दोषांचे निवारण कसे केले जाऊ शकते याचीही माहिती देण्यात आली आहे. घरातल्या दररोजच्या वापरातल्या वस्तू आणि स्वयंपाक घरात वापरात येणाऱ्या वस्तूंच्या मदतीने अनेक वास्तुदोष दूर केले जातात. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल माहिती घेऊया. तुरटीच्या सहाय्याने वास्तुदोष दूर कसे करता येतील जाणून घ्या. आर्थिक कुचंबणा होईल दूर. ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ सांगतात की घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला तुरटी ठेवली तर यामुळे वास्तुदोष तर दूर होतातच, शिवाय आर्थिक समस्यांचे देखील बहुतांशी निराकरण होते. तुरटी अगदी सहजपणे उपलब्ध होते. तुम्ही खूप स्वस्तात ती खरेदी करू शकता. घरात कुठे ठेवायची तुरटी? वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की घराच्या दाराखिडक्यांमधून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, म्हणून तुरटीचे काही तुकडे तुम्ही घराची खिडकी किंवा दरवाजांजवळ ठेवा. ज्या घरांजवळ जुनाट पडकी घर किंवा एखाद्या घराचा ढिगारा पडलेला असेल त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. जर तुम्ही तुमच्या घराच्या दारांवर आणि खिडक्यांवर तुरटी ठेवाल तर ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. जर तुमच्या घराजवळ एखादं स्मशान किंवा कब्रस्तान असेल तर तुम्ही हा तुरटीचा प्रयोग नक्की करा. तुरटी काचेच्या प्लेटमध्ये ठेवणे योग्य असल्याचे म्हटले जाते. ही तुरटी एका महिन्यानंतर बदला. बाथरूममध्ये तुरटी. घराच्या बाथरूममध्ये देखील एका वाटीत तुरटी ठेवायला हवी आणि तिलाही दर महिन्याला बदलत राहावे. बाथरूममध्ये जे दूषित पदार्थ असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघते. बाथरूममध्ये तुरटी ठेवल्यास या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. आर्थिक चणचण होईल दूर. कधी पैशांची चणचण भासूच नये आणि पैशा वाचून कुठलं काम अडू नये असं कोणाला वाटणार नाही. तुरटी तुमची ही समस्या दूर करू शकते. तुम्हाला केवळ तुरटी एका काळ्या कापडात ठेवायची आहे. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुरटी काळ्या कापडात बांधून ठेवा. ती अशा प्रकारे ठेवा की बाहेरून येणाऱ्याला ती दिसणार नाही. कर्जमुक्त व्हा. तुरटीचे 5 तुकडे घ्या आणि ते 6 निळ्या फुलांसही एका काळ्या कापडात बांधून नेहमी आपल्या खिशात ठेवा. असं करण्याने रस्त्यातल्या प्रेतबाधेपासून तुमचं रक्षण होईल आणि तुमचा खिसाही कायम पैशांनी भरलेला राहील. तुरटी खायच्या पानात बांधून खिशात ठेवणंही चांगलं असं म्हटलं जातं. अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा पॉडकास्ट्स अँड टिप्सला.